आजचे बातमीपत्र सुरुल गावात विद्यार्थ्यांची शैक्षणिक पोस्टोजिमेट्री जिल्हा परिषद सुरुल शाळेने राबवला नाविन्यपूर्ण उपक्रम जनलोक वार्ता प्रतिनिधी रणजित चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार सुरुल गावात विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी माझं गाव शैक्षणिक पोस्टचं गाव हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्हा परिषद शाळा सुरुल तालुका वाळवा या ठिकाणी माझं गाव शैक्षणिक पोस्टरचं गाव या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा उद्घाटन सोहळा छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. या कार्यक्रमासाठी वाळवा पंचायत समितीच्या सभापती शुभांगी पाटील, वाळवा तालुका गट शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर, तसेच वाळवा पंचायत समिती विस्ताराधिकारी छायदेव माळी, सुनील आंबी, केंद्रप्रमुख लालासो भिंगारदेवे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांना रोपे देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. कोरोना काळामध्ये विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकपणे अभ्यास करता यावा या दृष्टिकोनातून सदरचा उपक्रम करण्यात आला आहे अशी माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका शांता पाटील यांनी सांगितली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका शांता पाटील यांनी केले. याप्रसंगी वाळवा पंचायत समितीचे सभापती शुभांगी पाटील म्हणाल्या, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सदरचा उपक्रम अत्यंत लाभदायक ठरेल. वाळवा आणि शिराळा तालुक्यात असे विविध उपक्रम राबवणाऱ्या शिक्षकांचे गट शिक्षणाधिकारी प्रदीप कुमार कुडाळकर यांनी कौतुक केले. शिक्षण विस्तार अधिकारी छायदेव माळी यांनी वाळवा तालुक्यात प्रथम सुरुल गावात जिल्हा परिषद शाळेने हा उपक्रम राबवल्याबद्दल शाळा तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचे आभार मानले. तसेच रेटरे धरण केंद्रातील उपक्रमशील शिक्षक अरुण बनसोडे यांनी राबवलेल्या सुंदर हस्ताक्षर या उपक्रमाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी गावामध्ये चौकाचौकात लावलेल्या शैक्षणिक पोस्टरची पाहणी केली. या पोस्टरवरती इयत्ता पहिली ते इयत्ता सातवीपर्यंतचा महत्त्वाचा पाठ्यक्रम, त्याचबरोबर शिष्यवृत्तीसाठी असणारे सर्व घटकांची माहिती देण्यात आली आहे. त्याचा गावातील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या चांगला फायदा होणार आहे. त्याचबरोबर गावचे सरपंच कुंदाताई पाटील, केंद्रप्रमुख लालासो भिंगारदेवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपसरपंच जगन्नाथ पाटील, वाटेगावचे उपसरपंच प्रकाश पाटील, रेटरे धरणचे उद्योजक अमोल पाटील, नामदेव पाटील उपाध्यक्ष, यशवंत दूधसंघ, स्वप्नाली पाटील शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, त्याचबरोबर व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमास सुनीता देसाई, सुनीता तेवरे, कमल पाटील, सुनीता यादव शिक्षक वर्ग उपस्थित होते. आभार प्रदर्शन शिक्षक रामचंद्र कांबळे यांनी मानले. शाळेच्या मुख्याध्यापिका पाटील मॅडम, त्यांचा सर्व स्टाफ, ज्यांनी या पोस्टरयुक्त गावचे उद्घाते आमचे बेलदारवाडीचे उपशिक्षक अमोल जाधव सर, ज्यांचं खरोखर या रेटरे धरण केंद्राला अतिशय मोलाचं मार्गदर्शन असतं, आणि राज्यभर ज्यांचा सुंदर हस्ताक्षर हा उपक्रम जात आहे. आम्ही पंचायत समितीची परवा जी गुणवत्ता कक्षाची मीटिंग झाली त्यामध्ये त्यांचं अभिनंदनाचा ठराव घेतला. ते आमचे अरुण बनसोडे सर, त्याचबरोबर उपस्थित सर्वच मान्यवर, अतिशय एक आगळा वेगळा आणि चांगला उपक्रम आज सुरुल शाळेमध्ये संपन्न होत आहे. आपल्या तालुक्यामध्ये तर हा पहिलाच उपक्रम आहे. शिराळकर जरा आघाडीवर आहेत, पण वाळवा तालुक्यात पहिलंच गाव आहे हे पोस्टरयुक्त गाव. आणि यासाठी प्रयत्न करणाऱ्या या शाळेचे मुख्याध्यापिका पाटील मॅडम, जसं आता कुंदाताई म्हणाल्या की त्या शैक्षणिक पोस्टरचं गाव हा आगळा वेगळा उपक्रम आज सुरुल गावाने जिल्हा परिषद शाळेने राबवला आहे. आणि त्यासाठी इथे उपस्थित असलेल्या या गावच्या सरपंच कुंदाताई पाटील, उपसरपंच दादा, तसेच गट शिक्षण अधिकारी कुडाळकर साहेब, विस्तार अधिकारी आंबी सर, माळी मॅडम, या शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक स्टाफ, तसेच उद्योजक व ज्यांनी दातृत्व केलं ते रेटरे धरणचे अमोल पाटील, ज्येष्ठ बापू, तसेच वाटेगावचे माजी सरपंच प्रकाश पाटील, उपस्थित सर्वच मान्यवर, तसेच ज्यांनी आपल्या तालुक्यामध्ये उपक्रम राबवला आणि तोच उपक्रम आज आपल्या तालुक्यामध्ये राबवत आहेत ते अमोल जाधव सर, हा खरं तर खूपच चांगला उपक्रम आहे. उपक्रम राबवला परंतु त्याची अंमलबजावणी होणं खूप गरजेचं आहे. समाजाचं भवितव्य घडवायचं काम शिक्षक करत असतात. समाजातील मुलांचं भविष्य शिक्षकांच्या हातात असते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आज आपण बघितलं, कुंदाताई असतील, या गावचे उपसरपंच असतील, यांनी अगदी
खूप अशी मदत केली या शाळेसाठी. शाळेमुळे परिवर्तन घडतं आणि विकास कामांना अडथळा येऊ द्यायचा नाही हे गावाचं बीद आहे आणि त्यामुळेच आपल्याला हा उपक्रम अगदी सक्सेस होताना दिसतोय. याची अंमलबजावणी थोडी करताना शिक्षकांनी सुद्धा थोडंफार लक्ष देणं गरजेचं आहे. या उपक्रमामध्ये तुम्ही पालकांचा सहभाग तर घेतलाय, परंतु हा उपक्रम राबवताना मुलांकडून कोणत्या गोष्टी करून घ्यायचा यासाठी तुम्ही पालकांशी संपर्क साधावा किंवा त्यांच्याशी ऑनलाईन मध्ये चर्चा करावी जेणेकरून हा उपक्रम अंमलात येईल. तुम्ही एखादं काम हातात घेतलं मुख्याध्यापक मॅडम, तुम्ही या शाळेचे नियोजन करता आहात आणि ज्याचे नियोजन चांगले त्याचे काम तडीस नक्कीच जाते. त्यांनी समन्वय घडवायचं काम केलं, सरपंच असतील, उपसरपंच असतील, शिक्षणाधिकारी असतील, विस्तार अधिकारी असतील, यांचा समन्वय घडवून आपलं काम कसं होईल आणि ते कसं साध्य करता येईल आणि त्या कामावर त्यांनी लक्ष दिलं आणि त्या पद्धतीनं त्यांनी आपलं काम चालू ठेवले. त्यांची धडपड नेहमी चालू असते आणि त्यांची धडपड आणि तळमळ हीच त्यांना उच्च शिखरापर्यंत नेईल हे मी सांगू इच्छिते. आज त्यांनी 12 बलुतेदार हे विद्यार्थ्यांना माहिती व्हावं त्यासाठी त्यांनी एक पुस्तक काढलं, तसेच संतांची महती त्याच्यावर एक पुस्तक काढलं. अशा पद्धतीने त्या नेहमी धडपडत आहेत आणि त्यासाठी गावाचं सहकार्य आहे, आमचं पंचायत समितीकडूनही सहकार्य आहे. फक्त एका हाताने टाळी वाजत नाही, दोन्ही बाजूने प्रयत्न होणं गरजेचं आहे. या शाळेला पट कमी होता, शिक्षक कमी होत होता आणि त्यावेळी त्यांना काय समस्या आहे हे कळत नव्हतं. मग ती समस्या त्यांनी जाणून घेतली की विद्यार्थी का शाळेत येत नाहीत तर गाडीचा प्रश्न आहे आणि गाडीचा प्रश्न सोडवण्यासाठी त्या सरपंच मॅडमना भेटल्या आणि त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीनं दोघींचा समन्वय साधून पालकांशी संपर्क साधून याच्यावर तोडगा काढला आणि त्यांचा 42 मुलांनी पट वाढला आणि इथं एक शिक्षक आणि मुख्याध्यापक असे 6 शिक्षक इथं रुजू झाले आणि अशा पद्धतीनं त्यांचं काम चांगल्या पद्धतीने दिसून येत आहे आणि या गावाचं पण चांगलं.